या तराजूला दोन पारडी आहेत, बरोबर आहे? हा, दोन पारड्यांमध्ये हा बरोबर मध्ये आहे हे मान्य आहे. याचा अर्थ हे आणि हे एका समान पातळीत आहेत. तुमच्या डावीकडच्या पारड्यामध्ये मी जर एक ठोकळा घातला, काय झालं? मग मला काटा मात्र मध्ये पाहिजे, कारण की तर काय करायला लागेल मला? दुसरा ठोकळा पण. मग एकच घालू का दोन घालू? किती घालू? एकच घालू. इकडे एक आहे म्हणून इकडे पण एक. आता बघूया झालंय का. झालाय काटा स्थिर. आजच्या माझ्या पाठाचा उद्देश असं होतं की मुलांना समीकरण आणि समानता यांचा संबंध सांगणं आणि समीकरण सोडवणं म्हणजे चलाची किंमत काढणं, ती शोधणं असं उद्देश. समीकरणच्या आधी समानता शिकवावी लागते आणि समानता शिकवण्यासाठी तराजूचा वापर केला की जो रोजच्या व्यवहारात मुलांना काटा स्थिर राहतो म्हणजे काय, पारडी नीट असतात म्हणजे काय, किंवा संतुलित याचा अर्थ, हे सगळं ह्यातनं चटकन लक्षात येतं. आता मी जसं घालतीये तसं काढू पण शकते की नाही? वजन म्हणता या दोन राशी आहे आणि या राशींची किंमत सारखी आहे. डावीकडच्या पारड्यात तुमच्या तीनच ठोकळे आहे आणि उजवीकडच्या पारड्यात सुद्धा तीनच ठोकळे आहेत. लिहिताना मी या काट्यासाठी म्हणणारे बरोबरची खूण. तीन बरोबर तीन, हां बरोबर आहे. समजा तीनातनं मी एक काढला तर किती उरतील? दोन. मग इकडेही एक काढायला लागेल, बरोबर आहे? हां, म्हणजे तीनातनं एक काढला इकडे तरीसुद्धा मला ही बरोबरची खूण तशीच राहून तीनातनं एक इकडनं काढला तर दोन बरोबर दोन असंच मिळतं. रोजच्या व्यवहारातली जर आपण उदाहरणं घेतली तर त्या मुलांना त्याचं चटकन लक्षात येतं आणि त्यामुळे ते चटकन संकल्पनेशी जोडले जाऊ शकतात. तुमच्याकडे पण तराजू आहे, हा हा तुमचा तराजू. पण हे जर डावीकडचं पारडं असेल आणि हे जर तुमचं उजवीकडचं पारडं असेल तर हे म्हणजे काय असेल? काटा असेल, कळलं? बरोबर आहे. आता मग मी असं केलेलं हा दोन ठोकळे ठेवले तर इथली बरोबरची खूण तशीच राहील का? इकडे पण दोन हिरवे ठोकळे ठेवीन तेव्हाच माझी बरोबरची खूण तशीच राहील, मान्य आहे ना? म्हणजे मग आपल्याला इथे पण दोन ठोकळे भरायला लागतो, बरोबर आहे. आता जेव्हा समानतेकडून आपण समीकरणाकडे जातो त्यावेळेला त्यामध्ये माहीत नसलेली संख्या येते, मग त्या माहीत नसलेल्या संख्येसाठी आपण चल म्हणतो, त्याला अक्षर लिहितो. हे गणिती पारिभाषिक शब्द भाषेत लिहायला मुलांना आधी कृती करतो. कृती करण्यासाठी मी जो तराजू आहे तोच ही पाटी म्हणून वापरला आहे, जिथे डावीकडे हे पारडं आहे उजवीकडे पारडं आहे असं सांगून माहीत नसलेल्या संख्येसाठी. समजा जर हे मी वापरलं आणि उजवीकडे जर मी असे ठोकळे ठेवलेले असतील तर त्याचा अर्थ असा आहे की जर बरोबरचीच खूण दिसत असेल तर ही माहीत नसलेली संख्या, माझ्या मनात धरलेली संख्या म्हणजे दोन. हे मुलं अगदी व्यवस्थित ओळखू शकतात. दोन हिरवे ठोकळे इथे ठेवले आणि म्हणलं की माझा तराजू संतुलित आहे, तर माझी मनात धरलेली संख्या कुठली? हर्षवर्धनचा दोन. का बरं? व्हेरी गुड. तर त्या माहीत नसलेल्या संख्येसाठी कुठलंही एक अक्षर घेतात, ते अक्षर ए ते झेड, आणि त्याच्यामध्ये तीन समजा जर हे लाल ठोकळे ठेवले तर मात्र मला काय लिहायला लागेल? एक्स बरोबर ऋण तीन. समजा मी असं आता एखादं एक समीकरण तयार केलेलं आहे, मुलांना सांगितलंय, आता मुलांना इथपर्यंत लिहिता येतं की एक्स अधिक एक बरोबर तीन. मग तू चलाची किंमत काढणार आहेस म्हणजे डावीकडे फक्त तुझं हेच पाहिजे आणि उजवीकडे जी किंमत येईल ती. त्यावेळेला मुलं कृती करतात, पण काही मुलांना अडचण अशी होते की ते फक्त हे नको आहे म्हणून एवढंच काढून टाकतात. तर त्यावेळेला परत सांगावं लागतं की या खुणेकडे तू लक्ष दे, या खुणेकडे लक्ष दिलंस तर दोन्ही वेळेला एकाच वेळेला जे तू इथून काढशील तेच तुला इथून काढावं लागेल, नाहीतर ही संतुलन जाईल. डावीकडे तुम्ही अजून एक धन ठेवणार आहात, म्हणजे कुठला ठोकळा? हिरवा. उजव्या पारड्यामध्ये तुम्ही चार धन ठेवणार आहात, म्हणजे कुठले ठोकळे ठेवणार? हिरवे चार ठेवणार आहात. मला डाव्या पारड्यात फक्त चल दिसायला हवंय आणि
उजवीकडे काय असेल ते असेल, पण मला डाव्या पारड्यात फक्त चल असेल तेव्हाच मी असं म्हणू शकेन की नाही, तेव्हाच मला माहीत नसलेल्या संख्येची किंमत करायला लागेल. मी असं म्हणलं की मला फक्त हे ठेवायचं इथे, माहीत नसलेली संख्या किंवा चल, आणि मला जास्तीचं जे तिथे दिसतंय ते काढून टाकायचंय. काय करायला पाहिजे? पारड्याच्या दुसरं नेहमी काय सांगितलंय, मला जी कृती करायची मगाशी दाखवलं तसं, दोन्ही हात वापरून मला दोन्हीकडच्या संख्या काढायच्या तरी किंवा घालायच्या तरी, आणि इथे एकच कप उरला पाहिजे. कळलं का? एक एक लाल ठोकळा घालायचा, किंवा एक एक हिरवा ठोकळा काढला तरी काम भागतंय का आपलं? नक्की बघा बरं करून. बरोबर आहे हा. आता आपण हे गणिताच्या भाषेत कसं लिहायचं बघूया. माझ्याकडे काय काय होतं डाव्या पारड्यामध्ये, ही मधली कोण माझी तशीच आहे. शांभवी सांग, डाव्या पारड्यात काय होतं? कप होता, त्याला काय म्हणलं आपण? एक्स. हां, उजव्या पारड्यामध्ये धन तीन होते, आणि आपलं सॉरी इथे डाव्या पारड्यातच होते एक होता इथे. बरोबर आहे ना? हां, आणि इथे किती होते? धन चार होते. मग मी कृती जी दोन्ही हातांनी एकदम काढण्याची केली, बघा केली आहे ना प्रत्येकाने, पाटी तशीच ठेवून आपला तराजू तसाच ठेवून मला कपाची किंमत जर काढायची असेल तर दोन्ही हातांनी घालणार तरी एकाच वेळी किंवा दोन्ही हातांनी काढणार तरी. बरोबर आहे? तर दोन्ही हातांनी मला आता इथे हा जास्तीचा दिसतोय म्हणून मी तो काढला. हां, तर हे इथे कसं लिहू मी? हे तर माझं तसंच राहणार आहे पहिलं, कारण आहेच तसं. मग पुढे काय आहे? एकातनं एक काढून टाकलाय, दुसऱ्या पारड्यात सुद्धा, याच्या पुढे काहीतरी अजून मला दिसतंय सगळं काढलेलं, मला दिसतच नाही. मला हे असं पाहिजे शेवटी का बरं? मला तर दोन्ही आकडे दिसत आहेत. काय होत आहे? बरोबर, इथून एक आणि एक झालं की काहीच नाही राहणार, शून्य राहणार आहे. गणित शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन भाग असतात, एक म्हणजे गणिताचा आशय शिकतात मुलं, आणि दुसरं म्हणजे त्यांची जी गणिती कौशल्य असतात ती पुन्हा पुन्हा वापरून त्याला ती धारदार बनवतात. ही गणिती कौशल्य कोणती असतात? तर एक म्हणजे गणिताची भाषा वापरण्याचं संवाद कौशल्य असतं, दुसरं म्हणजे गणितातल्या समस्या सोडवण्याचं कौशल्य असतं, तिसरं म्हणजे जे अगदी मूलभूत आहे की गणितातला तार्किक तर्कसुसंगत विचार करणं, आणखीन एक लॉजिकल आर्ग्युमेंट बनवणं, हे एक त्यातलं कौशल्य असतं. चौथं कौशल्य असं असतं की गणितात एकच गणित हे अनेक फॉर्म्समध्ये मांडता येणं, जेवढे ते फॉर्म्स विविध असतील तेवढी त्यांची जाण सखोल होते. आणि पाचवा एक महत्त्वाचा भाग असा आहे की गणित शिकताना जितक्या जास्त गोष्टींशी त्याची जोडणी होईल तेवढं ते अधिक त्यांना अर्थपूर्ण वाटत राहतं. तर आता ही सगळी कौशल्य वापरणं ज्या पाठामध्ये अधिकाधिक होईल तेव्हा त्या मुलांचं शिकणं खूप जिवंत होतं, आणि ते एकदा जिवंत झालं, अर्थपूर्ण झालं, तर ते त्यांना सोपं पण वाटायला लागतं. आता याच पाठाचं आपण उदाहरण घेऊयात समीकरणांचं. तर या समीकरणांच्या मध्ये मुलांनी अनेक फॉर्म्स हाताळले, मुलं कृती करून बघत होती, मुलं बोलत होती, शिवाय मुलं वहीमध्ये लिहितही होती. आता या कृती करण्याचा फायदा असा असतो की ते मूल कृती करतं, त्याला काहीतरी समजतं आणि ते वहीमध्ये लिहायला लागतं. समजा पुढच्या उदाहरणामध्ये काही मुलं आपण अशी बघतो की ते डायरेक्टली वहीमध्ये उदाहरण करायला लागतात, पण जर त्याला परत मागे जायची गरज वाटली आणि त्या कृती स्वरूपात बघायची गरज वाटली तर ते पुन्हा मागे जाऊ शकतं. आणखीन एक याचा फायदा म्हणजे ती कृती करताना मूल स्वतः विचार करतं, म्हणजे जनरली जे शिक्षक सेंटर्ड असतो आपला पाठ तो तातडीने सगळे शिकण्याची सूत्रही मुलाच्या हातामध्ये जातात,
त्यामुळं ते मुलाला जरा अडचण आली तर ते खूप मोकळेपणाने प्रश्न विचारू शकतं. ह्याच्यामध्ये त्या मुलाचंही शिकणं होतं आणि त्या शिक्षकाचंही शिकणं होतं, कारण मूल कसा विचार करत आहे हे त्याला समजतं.